करेल की रात्री त्यांनी त्या बकालेना एअरपोर्टला जमा केलं, परंतु गैरवक्तव्य करत असेल तर आमची समाजाची नाही तर जळगाव जिल्ह्याची मागणी आहे की सदर व्यक्तीला सस्पेंड केलं पाहिजे। सस्पेंड नाही तर त्याला काट्यातून निष्कृत करण्याची मागणी आमची। सस्पेंड करून 6 महिन्यात वापस येईल आणि परत आपण दुसऱ्या समाजाबद्दल त्याचं व्यक्तित्व करायला जाईल। आम्ही आपल्या सर्वांच्या वतीने डीएनए चेक करावा साहेबांना विनंती करतो की कायद्यात ही केस सेट करून तो परत आयुष्यात असं वक्तव्य करणार नाही किंवा येणारा अधिकारी अशा पद्धतीने समाजामध्ये वावरणार नाही। कारण आज पोलीस खात्यावर जनतेचा विश्वास आहे, आपण संरक्षक आहात, अशा पद्धतीने जर पोलीस अधिकारी करत असेल तर या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो आहोत आणि त्याच्यावर कडक कडक एक्शन म्हणजे त्याला निलंबित केलंच पाहिजे। आता या शिस्तीचं कायदा सुव्यवस्था सांभाळणार, सर्वांच्या भावना जपणार असं या खात्याकडे बघितलं जात आहे। या खात्यामध्ये इतक्या महत्वाच्या पदावर इतका मोठा अधिकारी, इतकं बेताल वक्तव्य ज्यांनी सगळा महाराष्ट्र ढळून निघणार आहे। हा फक्त जळगाव जिल्ह्याचा विषय नाही, हा पूर्ण भारतभर पसरणार आहे। अतिशय घाणेरड आणि अतिशय कुठल्या समाजाबद्दल असली भावना असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी शासकीय ठिकाणी काम करू नये। यांच्या भावनांचा यांच्या मानसिकतेचा आपण नक्की काहीतरी उपाय करा, इलाज करा। ही अतिशय घाणेरडी वक्तव्य येण्याचं कारण याच्या मागचं शोधा आणि जो व्यक्ती दुसरा या वाक्याला बरोबर म्हणतो आहे त्यालाही तेवढंच दोषी ठरवा। जो कोणी आहे त्यांच्याशी बोलताना त्यालाही तेवढंच दोषी ठरवा। किशोर महाजन आजपर्यंत ज्या पद्धतीचा संवाद झाला आहे तो संवाद निषेधार्ह आहे, तो पदाभिषेक केला जाणार नाही। स्वतःच्या मध्ये असलेले त्यांचे आज त्यांच्या जे होते ते दुर्गुण त्यांनी ते बोलून दाखवले। एक नंबरचा करप्टेड माणूस पूर्ण शहरामध्ये सट्ट्याचे पत्त्याचे मटक्याचे दारूचे हे त्यांच्या आशीर्वादाने चाललेले व्यवसायच आहे। आणि मला सांगा साहेब, अशा पद्धतीने स्वतः आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यापेक्षा कुठल्याही समाजावरती अशा पद्धतीने किचड उचलणं कुठल्याही समाजाचं साहेब तो अल्पसंख्याक समाज असो बहुसंख्य स्वतःच्या दुर्गुण त्या साहेबांचा उल्लेख आहे की त्यांना काम आपल्यासारख्या अधिकाऱ्यांकडनं आम्हाला अपेक्षा आहे। अशा एका व्यक्तीमुळे पोलीस खात्याची प्रतिमा खराब होते साहेब। महिला माता भगिनी आहे नाही तर साहेब अशा शब्दात आम्ही तुम्हाला सांगणार होतो आता की त्याने जे शब्द वापरलेले तर त्याच्या म्हणजे इतक्या घृणास्पद शब्द आहे। आमच्या माता भगिनी आहे इथे आम्ही त्या शब्दात उत्तर दिलं असतं। समस्त महिलांचा अपमान आहे तो बरोबर आहे साहेबांना आपण आपल्या भावना सांगितल्या। साहेबांना विनंती आहे की आपण याच्यावर त्वरित कारवाई करावी, बरतर्फची मागणी आमची त्या ठिकाणी आहे। अन्यथा आपल्यावरील पोलीस खात्यावर विश्वास कमी होईल, या दृष्टीने आपण कडक कारवाई करावी ही विनंती आम्ही आपल्याला जिल्ह्याला ओळख आहे। पुऱ्या राज्यामध्ये असं केलं पाहिजे। चुकीच्या कोणत्या समाजावर जर बोललं तर त्याच्यावर काय कारवाई होते? जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमलेल्या सर्व बांधवांना मी हे आश्वस्त करतो आणि याची खात्री देतो की या प्रकरणामध्ये जी स्ट्रिक्ट जास्तीत जास्त मोठी ऍक्शन पॉसिबल आहे ती ऍक्शन घेण्यात येईल। पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे शिक्षा देण्याचे अधिकार एसपी स्तरावर नसतात। त्याचा प्रस्ताव हा तात्काळ म्हणजे उद्याच्या सकाळपर्यंत तो प्रस्ताव
आमच्या वरिष्ठ स्तरावर पोहोचेल याची मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो आणि तुमची जी काही भावना आहेत त्या सगळ्या भावना तिथे पोहोचतील याचीही शाश्वती देतो. पोलीस खातं आम्ही जेव्हा रस्त्यावर काम करतो सण वार उत्सव प्रत्येक वेळी हे कोणत्याही जाती धर्माचे म्हणून कधीही करत नाहीत, परंतु काही एखादा दुसरा व्यक्ती काही चुकीचं बोलतो तर त्यावरनं आमच्या खात्याबद्दल कोणी कृपया बोलू नये. मी एवढी आपल्या सर्वांना विनंती करेल, जे चुकीचं वागतायत जे चुकीचं बोलतायत त्यांच्या कोणत्याही अधिकारी कोणत्याही स्तरावरच्या कर्मचारी अधिकाऱ्याला आम्ही कधीही पाठीशी घालणार नाही, याच्याबद्दल कृपया तुम्ही निश्चिंत रहा. याचा प्रस्ताव इमिडिएटली जाईल आणि पुढील ॲक्शन जी आहे ती घेईल आणि कोणतीही कारवाई करायची असेल तर शासनामध्ये एक प्रक्रिया असते. आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की त्याच्यावर डिसिप्लिनरी ॲक्शनचा प्रस्ताव जावा लागतो, प्रस्ताव पुरावे सादर करावे लागतात. ही प्रक्रिया जेवढी फास्ट करता येईल ती फास्टेस्ट पॉसिबल पद्धतीने करू आणि उद्याच्या उद्या तो प्रस्ताव आमच्या वरिष्ठ स्तरावर पोहोचेल ही बाब मी आपल्या सर्वांना खात्रीशीरित्या सांगतो. त्याचे आम्ही तुमच्यापर्यंत आमचा सर्वांचा आपल्या विश्वास आहे याची त्वरित कारवाई करावी, अन्यथा प्रत्येक तालुक्याला निवेदन आम्ही देऊ, त्यानंतर मोर्चे काढू आणि बंदचा प्रस्ताव आम्ही देऊ. अशांतता माजली तर हा बकाले त्याला जबाबदार राहील. मी आपल्या सर्वांना मी एवढंच सांगतो की कारवाई जर चालू असेल तर कृपया आपण कोणतेही ऍक्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे. मी आम्ही जर सांगतोय की यांच्यावर कारवाई संबंधित अधिकाऱ्यावर 100% कारवाई होणार आहे तर ती प्रक्रिया आपण पहा आणि नंतर इतर बाबींबद्दल आपण बोलू शकतो. त्या इतर कोणत्या प्रकारे पुढे जायचं ते तुम्ही ठरवू शकता, परंतु जर कारवाई चालू आहे तर बाकी काही करण्याची आवश्यकता नाही असं मी दोन्ही जे बोलणारे आहेत आणि समोरून बोलणारे दुसरे जे व्यक्ती आहेत त्या दोन्ही अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव हा आमचा जाईल त्याच्याबद्दल निश्चितपणे. ठीक आहे, आम्ही प्रस्ताव उद्याच्या उद्या पोहोचेल. ठीक आहे, पोलीस अधिकाऱ्यांनी आजपर्यंत असं वक्तव्य कधीच केलेलं नाही. आम्ही अशा वक्तव्याचं कुठेही समर्थन येणार नाही. त्यांची पोरं आम्ही पैदा करतो हे बोलणं कितपत योग्य बकल्याच्या बैलाला रे, बकल्याच्या बैलाला रे, बकले पिया यांना बर्तर्फ करा, बर्तर्फ करा. आपण दाखल कोर्टात घेऊन